आपल्या इथं त्यांचा वार्षिक प्रसाद 17 आणि 18 तारखेला होत आहे, शुक्रवारी म्हणजे 17 तारीख त्या दिवशी होम हवन, तसंच 12:30 नंतर प्रसाद वाटप, दुसऱ्या दिवशी शनिवारी 12 वाजता आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे नियोजन आहे, याची पूर्ण तयारी आता जवळजवळ अंतिम टप्प्यात आहे, याचे पूर्ण काम काज बालिंगचे ग्रामस्थ करत आहेत। कात्यानीचं महात्म्य म्हणजे ज्या मुलांचे लग्न होत नाहीत त्या मुलामुलींना येथील मंत्री जर घेतला तर त्यांचे लग्न लवकरात लवकर जुळतात। नवदुर्गापैकी 6वा अवतार हा कात्यानीचा आहे। रक्तबीज नावाचा दैत्य होता, त्याला मारण्यासाठी महालक्ष्मीने काल भैरवना पाठवलेलं, पण त्यातून रक्तात जसे थेंब पडतील तसे दैत्य तयार होत होते त्याची, ते मारण्यासाठी भैरवाने कात्यानीला आराधना करून बोलवलं। कात्यानी प्रकट झाली, तिने काय केली, आपली ते 9 कोटी संख्या केली स्वतःची, की त्याचा रक्ताचा थेंब खाली पडूच दिला नाही, असं करून देवीने ते रक्तबीज दैत्य मारला। बीज समोर जे कुंड आहे ना ते देवीने तयार केलेला आहे, की जे मेलेले देवगण होते ते उठवण्यासाठी। तसंच परशुरामाने 14 वर्ष इथं तप केलं, की त्या तपाचं त्यांनी जाताना आपलं नाव राहण्यासाठी पाठीमागे परशुराम तीर्थ तयार केलं। त्या तीर्थाचं महात्मा असं आहे की ज्या मुलांना बोलता येत नाही त्यांना जर त्यातलं तीर्थ पाजलं तर ते बोलू शकतात।